स्टोरी बोधी सादर करत आहे एक हरवलेलं कुत्र्याचं पिल्लू। सावी, तिकडे नको जाऊ बाळा, तुला या बागेचा अंदाज नाहीये, तिकडे दुरुस्तीचं काम चालू आहे, तुला इजा होऊ शकते, नीट लक्ष दे। हो आई, मी नीट लक्ष देईन। सावी तिच्या आई बाबांच्या बरोबर बागेत आलीये। ही बाग शहरात नवीनच आहे। बागेचा आकार गोल आहे। सावी झोपाळ्याजवळ जाते, पण तिथे अगोदरच आपला नंबर कधी येईल अशी वाट पाहत असलेल्या मुलांची रांग असते। दुसरा झोपाळा तुटलेला असतो। घसरगुंडीवरही काही मुलं पकडापकडी खेळत असतात। चक्री झुलाही तुटण्याच्या अवस्थेत असतो, म्हणून मुलं त्याच्यावर खेळायला घाबरत असतात। सावी, तू जाऊन सीसॉवर का नाही खेळत? अशाने तुझे काही नवीन मित्रमैत्रिणी होतील। पण बाबा, कोणीच माझ्या बरोबर खेळत नाहीये, सगळे आपापल्या मित्रमैत्रिणींना घेऊन आलेत। मग तुझी काय इच्छा आहे, आपण घरी परत जायचंय? नको, माझ्याकडे एक उपाय आहे। काय बाबा? बाबा त्यांच्या सहलीच्या टोपलीमध्ये काहीतरी शोधायला लागतात। बाबा, तुम्ही टोपलीमध्ये काय शोधताय? बाबा टोपलीमधून एक हिरवा लाल धाग्यांचा चेंडू काढतात आणि सावीच्या दिशेने फेकतात। आई, तू पण ये आमच्या सोबत खेळायला। सावी, मी खूप दमलीये ग, तू आणि बाबा खेळा, मी तुम्हाला खेळताना पाहिन। सावी आणि तिचे बाबा एकमेकांसोबत खेळायला सुरुवात करतात। खेळता खेळता ते बागेच्या पलीकडे जातात। तिकडे एका नाल्यावर पुल बांधणीचं काम सुरू असतं। सावीचे बाबा एकदम जोरात चेंडू फेकतात। सावी तो झेलू शकत नाही आणि चेंडू नाल्यात जाऊन पडतो। बाबा, आपण आता हा चेंडू कसा काढणार? हा तिकडे अडकलाय। बघ, तुला कुठे लांब काठी सापडतीये का? सावी सगळीकडे शोधायला सुरुवात करते। शोधता शोधता ती दाट झुडपांमध्ये जाते। तिथे तिला कोणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू येतो। ती आतमध्ये जायला लागते। सावी, सांभाळून, नाहीतर तुला लागेल, ते झुडूप काटेरी आहे, तुला बोचेल। पण बाबा, मला इथे कोणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू येतोय, तुम्ही इकडे येऊन माझी मदत करा ना। सावी आणि तिचे बाबा झुडपांच्या जवळ जातात। त्यांना तिथे एक भुऱ्या रंगाचं कुत्र्याचं पिल्लू दिसतं। त्याच्या पायामधून रक्त येत असतं आणि त्याला खूप दुखापत झालेली असते। बाबा त्याला सावकाश हळूच बाहेर काढतात। ते आईजवळ जातात। बाबा त्याच्या जखमा स्वच्छ करतात। बाबा आरामात, नाहीतर चिक्कूला लागेल। सावी, पण चिक्कू कोण आहे? सावी कुत्र्याकडे इशारा करते। आई, बाबा, आपण चिक्कूला आपल्या बरोबर नेऊ शकतो? एका अटीवर, तू मला वचन दे की तू चिक्कूचा आपल्या धाकट्या भावासारखा सांभाळ करशील, तूच त्याला भरवशील, आंघोळ घालशील, बाहेर फिरायला घेऊन जाशील आणि त्याच्या सोबत खेळशील। हो आई, मी तुला वचन देते, मी हे सगळं करीन। आता तर चिक्कू आपल्या बरोबर राहू शकतो ना? हो बाळा, राहू शकतो। पण तू याला चिक्कू का म्हणालीस? बाबा, जसं चिक्कूचं फळ भुरं असतं, तसं माझ्या कुत्र्याचाही रंग भुरा आहे। ते सगळे हसतात। सावी बरोबर आता कोणीतरी खेळायला आहे, म्हणून ती सुद्धा खूप आनंदी असते।